आणि दुसरा मार्ग असा असतो की ठीक आहे, हा प्रश्न आलेला आहे, आपल्याला त्याच्यातून नवीन ऊर्जेनी नवीन मार्ग काढून काहीतरी नवं उभं करायचं. 1980 इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? आता काळच ठरवू. नाही, एवढी मोठी घटना घडली, काही कायदेशीर सल्ला घेतला गेला किंवा लिगल तुमची काय प्रोसिजर राष्ट्रवादीकडनं करण्यात येणार आहे, याच्या पुढचा शिवसेनेचा इतिहास आहे. कायदेशीर लढाई मोठी लढावी लागते. मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीच बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की लेट सी हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स. सगळं काय एका दिवसात बोलणं मला वाटतं अशक्य. सकाळी बैठकीमध्ये 2 वेळा तुम्ही होता, त्या बैठकीनं तुम्ही स्वतः जाऊन आलात, तेव्हा चर्चा काय होती आणि तेव्हा तुम्हाला अंदाज आला की इतकं मोठ्या प्रमाणावर आपल्याच पक्षाचे आमदार चालले, आपलेच सहकारी चालले? खरं तर ते माझे सहकारी नाही आहेत, ते माझ्या कुटुंबातले लोक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून गेले 2.5 दशकं हे काम करतंय आणि आदरणीय पवारसाहेब हे सगळ्यांसाठी अतिशय प्रिय आहेत आणि त्यांनीही सगळ्यांना घरातल्या मुलांसारखं वागवलं आणि त्या बाकीच्यांनीही नेहमी आदरणीय पवारसाहेबांना प्रचंड प्रेम त्या सगळ्यांनीच दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी घटना आज झालेली आहे ती अर्थातच आम्हाला वेदना देणारी आहे, पण त्याची काही कारणं असतील आणि मला वाटतं आदरणीय पवारसाहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीही बोललेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा संघटनेतल्या जबाबदाऱ्या नवीन उमेदीनी संघटना उभी करणं, त्याबरोबर लोकांबरोबर जाणं आणि पुढे जाऊन महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी चांगलं काम उभं करणं हे आमच्या सगळ्यांवरची जबाबदारी. तुम्ही कार्याध्यक्ष झाला तेव्हापासून काम करत होता आणि या दरम्यान तुम्ही कार्याध्यक्ष सगळ्यांनी प्रश्न कार्याध्यक्ष झाला आणि या दरम्यान लेडीज फर्स्ट तुम्ही कार्याध्यक्ष झाला. 2019 जेव्हा दादांनी भाषेची शपथ घेतली होती तेव्हा तुम्ही खूप भावनिक झाला होता, तुम्ही आता थ्रू आले होते, आता बहीण म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया द्या, कसं बघताय? एकतर 19 आणि 23 मध्ये 21-22 3 वर्ष उलट चार वर्ष झाली आणि 4 वर्षात मला वाटतं थोडीशी जबाबदारी माझ्यावर पण आलेली आहे आणि मला असं वाटतं तेवढी मला वाटतं मॅच्युरिटी माझ्यातही आलेली आहे की आपलं प्रोफेशनल काम आणि आपली नाती ह्याच्यात गल्लत घालायची. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील आणि माझ्या मनात दादाबद्दल नेहमी प्रेमच राहील. तुम्ही कार्याध्यक्ष झालात आणि कार्याध्यक्ष झाल्यानंतर जी एकंदरीत जी घटना होती, जी कुजबूज चालू होती, त्या कुजबुजाविषयी तुम्हाला काही कल्पना होती? कारण अनेक बैठका तुम्ही कार्याध्यक्ष झाल्यानंतर कळाला आणि या नेत्यांविषयी चर्चा करत असताना तुम्हाला याची संधी पाहायला मिळत होती का की काहीतरी असं गप्पत होत आहे जेणेकरून आपल्याला ते थांबायला पाहिजे? एकतर माझं पोट फिजिकली नाही पण इमोशनली मोठं आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी कॅमेरावर बोलणं मला संयुक्तिक वाटतं. आता दादा आणि माझ्यात जे बोलणं झालं हे फक्त दादा आणि मला माहिती आहे. एकतर वैयक्तिक दादा आणि माझ्यामध्ये वाद होऊच शकत नाही कारण का मी वाद कधी घालणारच नाही, कारण का दादा माझा मोठा भाऊ आहे. त्याच्यामुळे अर्थातच दादाशी मी कुठल्या विषयावर कधी इतक्या वर्षात वाद घातला नाही आणि कधी घालणारही नाही. जेव्हा दादाचं आणि माझं नातं येतं, जेव्हा पक्षाच्या बाबतीत येतं तो आमचं प्रोफेशनल आहे आणि हे आमचं पर्सनल आहे आणि मी माझं पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य ह्याच्यात गल्लत आता करते. तुम्ही अजित दादांना थांबवण्याचा प्रयत्न केला का? निवडणूक चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे जाणार का? आजच खूप गोष्टी झाल्या, दिस इज नॉट इन्स्टंट कॉफी, बघूया ना हाऊ द स्टोरी असतो, थोडा पेशन्स या. आय रिअली हॅव नो आयडिया अँड आय एम नॉट प्रिव्ही टू एनी इन्फॉर्मेशन. लेट्स सी हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स, इट्स नॉट इव्हन बीन 24 आवर्स. म्हणलं की राष्ट्रवादीचे सगळे तुमचे कुटुंबीय आहेत, कुटुंबाचे सदस्य होते, तुम्ही कुठेतरी एक शेवटचं बहीण म्हणा किंवा कुटुंबाचे सदस्य म्हणून त्यांना
थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना सांगितलं की आपण काहीतरी ह्यांना मार्ग काढू शकतो, पण 6 तारखेला पवार साहेबांनी पण बैठक बोलवली. मी आयुष्यात प्रत्येक नात्यात सोल्युशन मोड मध्येच असते. म्हणजे भाऊ म्हणताय पण त्यांच्यावरती टीका करत नाही. टीका कशावर, म्हणजे कशासाठी करू? 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणाला की नवाब मलिक आणि देशमुख यांनी त्रास सहन केला, त्यांच्या त्रास झाला, मात्र ते चुकले नाही. मात्र आता अजितदादा त्यांच्यासोबत जाऊन सत्तेमध्ये बसले, मात्र त्यावर तुम्ही काबू नका. मला असं ही गोष्ट आजच झालेली आहे आणि आदरणीय पवारसाहेब बोललेले आहेत सकाळी. पक्षाचे सगळ्यात वरिष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब आहेत आणि पवारसाहेब एकदा एका विषयावर बोलल्यानंतर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं हे संयुक्तिक राहणार. जवळची एवढे निष्ठावंत बघूया ना, लेट्स सी हाउ द स्टोरी अनफोल्ड्स. अभी 12 घंटा भी नहीं हुआ है. लोकशाही आहे, प्रत्येकाला मत असायचा अधिकार आहे की नाही? पण ते दादाचं वैयक्तिक मत आहे, त्याच्यात गैर काय. माझं मत एक आहे, तुमचं एक मत आहे, दादाचं एक मत आहे, त्याच्यात विचारायचं. आपण कायम म्हणलं शाहू फुले आंबेडकर या विचारांनी आपण कायम राहिलो. आज नेमकी असा बदल काय झाला 24 तासात की काल पण सगळे फुले आंबेडकर म्हणत होते, आज पुन्हा एकदम बदल झालेला आहे, हिंदुत्ववादी विचारांकडे गेलेले आहेत, कसा हा बदल? ह्याचं मी कसं उत्तर देणार? ज्यांनी बदललंय त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. मला वाटतं उद्या येईल ना. दादांनी पण वेगच उत्तर मगाशी दिलं. मी सगळ्याच आमदारांशी नेहमीच बोलते, आजही बोलले, कालही बोलले आणि उद्याही बोलले. देखो आय थिंक 1 स्टेप ॲट अ टाइम, लेट्स नॉट ऑल गेट सो एक्साइटेड. आता 12 तास पण झाले नाहीत या घटनेला. Let's see how the story unfolds. I just have one question. Why are you shouting at me? I'm always feeling like I'm in some corner and everybody is scolding me for what? The MLAs who have in fact gone and taken oath, they will return back to, and what is the data? Taken oath? They are ministers. They are 8 ministers. They have not just taken oath. They've joined the government. So how can they return back? Do you mean people who have joined the government would leave the government and come back? Yeah. Or would you joining them? Who, me? Is there any kind of possibility? Me? Yeah. In what capacity? Your rest of the faction. In what capacity? Like, if there is a split or not, if at all you're backing the government, so are you going to join Ajit Pawar? Or is there any possibility those who are with Ajit Pawar would come back? I'd be very happy if they did. डेमोक्रॅटिक कंट्री अँड इन अ डेमोक्रेसी एव्हरीबडी हॅज अन ओपिनियन, राईट टू अन ओपिनियन. सो व्हॉट्स रॉंग विथ दॅट? आता ह्याचं उत्तर मला आज नाही देता येणार, पण जशा जशी स्टोरी अनफोल्ड होईल तसं आपल्याला हळूहळू कार्याध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय आहे नेमकी? कारण शिस्तभंग झालेला आहे, ज्यांना जी जबाबदारी दिली ते सोडून आज न सांगता अशा पद्धतीने शपथ घेत झाले. कार्याध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय? काय कारवाई होणार? अपात्रतेसाठी पिटिशन दाखल करण्यात येणार का? एकतर आदरणीय पवार साहेब ह्याच्यावर तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर सकाळी बोललेले आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं पक्षाची लाईन क्लिअर त्याच्यात आलेली आहे. I really
really want to have an idea because I don't indulge in gossip. And we had a meeting scheduled on the 6th. Sure. Anyway, there was a meeting scheduled which you all are aware of. Wait and watch. It's not me. This is not anything in a rush. Things have just happened. Let's see how the story unfolds. Five people ask me the same question. I can't understand. त्यामध्ये नरेंद्र मोदीच हे पंतप्रधान होणार आहे अशी त्यांनी भूमिका मांडली आणि खुद्द शरद पवार साहेबांनी त्यांना सांगितलं आहे. मग हे मान्य आहे का असं वाटतं? म्हणजे जर भुजबळ साहेबांना पवार साहेबांनी हे सांगितलं असेल तर मी तरी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर भुजबळ साहेब किंवा पवार साहेबच देऊ शकतात कारण का मी ही गोष्ट ऐकलेली नाही. बघा, दादा माझा भाऊ आहे, मी आयुष्यभर त्याच्याबरोबर राहणार आणि हे माझे वडील आहेत म्हणून मी त्यांच्यावर आयुष्यभर राहणार. पक्षाच्या कार्याध्यक्ष म्हणून सध्या भूमिका काय? हे बघा, नाही नाही, एक आहे की नाती नात्यांच्या जागेवर आणि कामाची नाती जबाबदाऱ्या त्याच्या जागेवर. साहेबांना खूप लोकांचे फोन आले, मला पण खूप आले. ताई, आपको लगता है, ताई, ताई, आपको लगता है कि जो आज जो स्टेप लिया गया है उससे एमबीए पर कोई असर होगा? और अभी देखते, आज ही तो हुआ है भैया, बच्चा अभी तो पैदा हुआ है कि थोड़ा सांस तो लेने दो, देखते आगे आगे क्या होता है. नहीं ताई, हिंदी में थोड़ा बताइए ताई कि क्या आप लोगों की एमएलए से बात हो रही है? आपको उम्मीद है कि पवार साहब के साथ फिर वो लोग जुड़ जाएंगे जैसे 2019 में हुआ था? अभी देखते यार, वन स्टेप एट अ टाइम, 12 घंटे भी नहीं हुए, अभी देखते आगे आगे धीरे धीरे क्या होता है. घेतल्यानंतर नाही दिलेल्या, पण मी आधी भेटले होते तेव्हा दिले होते. देवगिरीला भेटले ना मी दादाला, असं काय करता? मी दादावर सकाळी 3 तास होते. आता जो आपने आपके बहन से क्या बात की आप मुझे बताएंगे, तो मैं कैसे आपको बताऊं मैं और मेरे भाई के बारे में क्या बात. मी जे करते ना ते मी मनापासूनच करते. कौन सी मीटिंग? जो मीटिंग हुई थी तो हर चीज की चर्चा एक फैमिली में होती है, फैंसी भी फैमिली में. मी एवढा विचारच करत नाही त्याचा, आणि कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी बोललं म्हणून ते काय खरं होत नाही, त्याच्यामुळे मी अशा गोष्टींचा विचारच करत नाही. त्यांनी शिवीगाळ केली, भ्रष्टाचाराचे आरोप केले, राष्ट्रवादीला भ्रष्ट पार्टी म्हणलं, अगदी पंतप्रधानांनी देखील त्याविषयी आपलं नाव घेतलं. अशांबरोबरच पक्ष सरकार स्थापन होते ह्याला कशी बदल? याचं उत्तर तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे की सगळ्यात जास्ती नॅशनलिस्ट करप्ट पार्टी हे मी नाही म्हणले, नॅशनलिस्ट करप्ट पार्टी हे भारतीय जनता पक्ष आमच्याबद्दल बोललेले आहे. सगळे भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्षाने एनसीपीवर केले, त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर मला विचारण्याऐवजी तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारा. साहब कह रहे हैं कि शरद पवार साहब ही हमारे नेता है, हमारी पार्टी में दो अलग अलग विचारधारा है, एमएलए या एमएलए के विचार से ही हम लोग जो है हमने शेप लिया है, मेरा यानी कि उनका और अजित पवार का ऐसा कोई इरादा नहीं था, ऐसा उनका कहना है. हो सकता है ये प्रफुल्ल भाई का बड़प्पन है कि वो पवार साहब के बारे में इतना अच्छा बोले. मैं प्रफुल्ल भाई की तहे दिल से आभारी हूँ कि वो पवार साहब के बारे में आज भी इतना अच्छा बोले, और अब तक का जो रिश्ता रहा है वो निभा रहे हैं, सुन के मुझे बहुत बहुत आनंद हुआ. भाई जैसे कि आपने कहा अजित पवार पक्षातील आमदारांची गरज पडते, ह्याचं उत्तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारावं लागेल. याचं कारण असं की एवढी सत्ता असताना त्यांना अर्थातच कॉन्फिडन्स नसावा की आपण इलेक्शन जिंकू, कारण का त्यांनी इलेक्शन घेतलीच नाही, त्याच्यामुळे कदाचित त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स कमी असू शकतो अशी शक्यता आपल्याला नाकारते. पॉप्युलर होत चालल्या, उपमुख्यमंत्रींना एवढे
पण त्यांच्या सर्व्हेमध्ये 27% माननीय मुख्यमंत्र्यांना पॉप्युलॅरिटी आणि या देशात पास व्हायला एक तर 50% लागतात 35% लागतात तर ते 35 पण गाठलं नव्हतं माननीय मुख्यमंत्र्यांनी एक आणि दुसरा की पॉप्युलॅरिटीसाठी जर त्यांना पॉप्युलर व्हायचं असेल तर 27% नाही ना याचा अर्थ 73% लोक त्यांच्या विरोधात होते मी त्याचा अजून काही विचार केला नाही कारण का एक एक गोष्ट आज होते ही लोकशाही आहे त्याच्यामुळे दादाला मत असायचा अधिकार आहे ना तो त्याला संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलाय तो दादाला पण दिलाय मला ह्या कारणाची म्हणजे मला उत्तर माहिती नाही पण मी पुन्हा पुन्हा सांगते की आमचं राजकीय प्रोफेशनल जे नातं आहे आणि फॅमिलीचं नातं या दोन वेगळ्या गोष्टी आणि एवढी मॅच्युरिटी अर्थातच दादामध्ये आणि माझ्यामध्ये आमच्या वयामुळे दादांनी आता वयाने इतके काय लहान राहिलेलं आहे त्याच्यामुळे अर्थातच तेवढी विचारांमध्ये प्रगल्भता की आमच्या दोघांमध्ये जिथे आम्ही आमचं आयुष्य कंपार्टमेंटलाइज करू शकतो की हे आपलं फॅमिली लाईफ आहे आणि हे आपलं प्रोफेशनल लाईफ आहे यु डोंट मिक्स इट ताई आपने कहा ताई ताई आपने कहा ताई 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 आपने कहा की दादा आपकी भाई है और अरे हाँ आपके पारिवारिक संबंध बने रहेंगे बिल्कुल रहेंगे प्रोफेशनल संबंध जो है वो अलग मतलब अलग मोड में रहेंगे आज अलग मोड पे आए हाँ तो आप जो है प्रोफेशनल लेवल पर जब वो पार्टी पर चुनाव चिन्ह पर दावा करेंगे या फिर जो भी क्लेम करना चाहेंगे तो उसका आप लीगली या फिर सड़क पर उतर कर मुकाबला करेंगे क्या किस तरह से करेंगे नहीं मेरे ख्याल से इस बारे में हमने अभी तक सोचा नहीं है और सुबह पवार साहब ने भी अगर आपने उनकी प्रेस देखी होगी तो एक चीज पवार साहब 2-3 बार बोले कि हम इस सब में नहीं फंसेंगे हम लोग डायरेक्ट लोगों तक जाएंगे हम लोगों में जाएंगे लोगों से बात करेंगे ये चीज पवार साहब ने आज सुबह ही बोली है तो मेरे ख्याल से जो महाराष्ट्र और देश की जनता माई बाप जनता है वो तय करेगी स्पीकर को पत्र लिखेंगे क्या जो एक्शन अभी देखते आज ही सब हुआ है तो देखिए आगे आगे क्या होता है नाही नाही पण कशा कुठल्या विषयाची नाराजी नाही नाही ही नाराजी होत नाही हा नाराजी कधी होते हा नाराजी आणि विचार एक सोच मे और नाराजगी मे बहुत अंतर होता है एनसीपी मे नाराजगी कभी नहीं राजीनामा दिला होता कुठून कुठून काय 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 कसब्यातून कसबा लोकसभा कसबा लोकसभा कुठे आहे कसबा लोकसभा दॅट इज पुणा लोकसभा हा पुणा लोकसभा काय तो आता तो जो प्रश्न असेल तो भारतीय जनता पक्षाचा असेल मी कसं सांगणार त्यांनी कोणत्या कॅन्डिडेटला द्यायचा हू एम आय भारतीय जनता पक्षाने कोण कॅन्डिडेट द्यायचा पुण्यामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे माझा कसा प्रश्न आहे वाय शुड आय इव्हन वेस्ट माय बँडविड्थ ऑन इट दुसरे के घर में क्यों जाकू भैया मेरा काम कम है मुझे भाई कल आप जाने वाली पवार साहब के साथ करार दौरे पर जाने वाली है क्या अरे पवार साहब कल 7 बजे निकलने वाले अभी 12:30 बजे कैसे पहुंच पाऊंगी मैं दादा ने तो शुक्रवार राजीनामा दिया था विरोधी पक्ष नेता
नाही मला माहिती होती पवार साहेबांचं मला माहिती नाही मला माहिती नव्हती एवढं नक्की मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते आणि मला माहिती नव्हती नोबडी नोज राईट नाव नो नंबर्स आर रिअली क्लिअर आय थिंक यू हॅव टू गिव्ह अस टाइम यू हॅव टू गिव्ह अस अ डे ऑर टू टू रिअली फॉर द होल स्टोरी आय स्पीक टू एव्हरीबडी एव्हरी डे I spoke to them yesterday, today, and I'll speak to them tomorrow. Any specific data on the MLAs that you have? No, we'll see how the story unfolds. It's too soon. It's not instant coffee. जैसे कि आपने कहा कि आप जो है इस बहुत सब देखा क्योंकि legal action वगैरह की legal action की जो उसमें party नहीं है आप सीधा जनता में जाएंगे. अरे मगर सुन बात सुन. और सब सीधा जनता में जाएंगे तो चाहे कोई समर्थक विधायक आए ना आए इससे कोई फर्क नहीं पड़ेगा आप सीधा जनता में जाके लड़ाई होगी ऐसा नहीं यू आर मिसकोटिंग अस एवरी एमएलए ऑफ एनसीपी इज प्रेशियस टू अस हम सबको प्यार भी करते हैं और मान और सम्मान करते हैं अभी हर एमएलए जो एनसीपी का आज है उसके लिए हमारे मन में प्यार विश्वास और आदर ही है और रहेगा उसके बाद कौन क्या करेगा वो आगे देखेंगे इट द स्टोरी विल अनफोल्ड इन टू थ्री डेज बट हम साथ में एक फैमिली की तरह रहे हैं और मेरे मन में उनके लिए हमेशा प्यार ही रहेगा बारामती लोकसभा निवडणूक आता कशी होईल कारण अनेक आमदार जे तिथे आपल्या लोकसभेच्या अंदर येतात ते अजित दादा बरोबर आहेत किती मोठे चॅलेंज आपल्याला पण खातात बघूया ना आता हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स वी डोंट नो लेट्स सी म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की ह्या परिस्थिती परत यायचा जायचा विषयच नाहीये कारण का शेवटी लोकसभेचं इलेक्शन लागतं तेव्हा कॅन्डिडेट पक्ष खूप गोष्टी असतात त्याच्यामुळे त्या काय एका असे एका ठिकाणी सेंटर्ड नसतात एक सवाल ये है कि अजीत पवार को लेकर के अटकलें लगाई जा रही थी कि वो एक महीने से जो है बीजेपी ज्वाइन करने वाले हैं या पार्टी स्विच कर सकते हैं तो क्या पार्टी की इंटेलिजेंस फेल हो गई या पार्टी को पता नहीं था या ऐसा क्या हुआ कि ये पवार फैमिली जो है वो अजीत पवार को रोक नहीं पाई या पार्टी का इंटेलिजेंस क्लियर है आप लोग प्रयास नहीं कर पाए कि इतने सारे विधायक जो प्रयास ऐसे नहीं है मेरे ख्याल से चर्चा तो पार्टी में हमेशा होती रहती है और आप देखेंगे कि इट्स अ वेरी डेमोक्रेटिक पार्टी मिस्टर पवार इज अवेलेबल 24/7 फॉर एवरीबडी नोबडी कैन से पवार साहब इज अवेलेबल ही इज एक्सेसेबल ही इज एक्सेप्शनली हेल्पफुल फॉर एवरीबडी हु वॉक्स इन टू हिज ऑफिस ये दुनिया जानती है उनके किसी के घर में 7 days अ वीक आप 7:30 बजे पहुंच जाओ पवार साहब सबको मिलते हैं सो दीज आर नॉट इश्यूज विच आर एप्लीकेबल टू एनसीपी और मिस्टर पवार as such. But do you acknowledge this fact that people wait to in fact keep your MLAs on your If side? It makes you happy me saying that, it will make you happy. It's not about... Ma'am, the maal ka sada chala hai. Ma'am, the maal ka sada chala hai. राहिलेल्या म्हणजे मला नाही सांगता येणार पण आईस मी त्याला इंग्रजीत आईस म्हणतो आम्ही दिल्लीला आईस म्हणजे बर्फ नाही आईस म्हणजे एजन्सीज इन्कम टॅक्स CBI अँड ED आणि जर त्याच्यात नर्कॉटिक्स आलं तर नाईस सो इधर यू हॅव नाईस ऑर यू हॅव आईस आणि आज विरोधी पक्षाच्या अनेक लोकांना आईस केलेलं तुम्ही देशात बघता आणि तुमच्याच चॅनलमध्ये आणि वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे कोणीतरी RTI केलं होतं की 95% जे आईस झालेले लोक आहेत ते सगळे विरोधी पक्षातले आहेत आणि ॲक्च्युली योगायोगाने तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगते पण ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इंदापूर नावाचा एक तालुका आहे इंदापूर